गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड केली जात आहे. त्याचा फायदा काय होतो हे गेल्या वर्षी निर्देशनास आलेलं आहे. पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले, पण ज्या शेतकऱ्यांनी टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड केली आहे त्यांचे नुकसान तर झाले नाहीच, उलट उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे टोकन पद्धतीने सोयाबीन पेरा आणि आर्थिक फायदा वाढवा असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. खरीपातील मुख्य पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. गेल्या 4 वर्षापासून या पिकाला चांगला दर मिळत असल्याने क्षेत्रही वाढत आहे. खामगाव तालुक्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. काही शेतकरी बैलजोडीच्या मदतीने सोयाबीनची पेरणी करत आहेत, तर काही शेतकरी लागवडीसाठी ट्रॅक्टर चालित 7 दात्यांचे पेरणी यंत्र वापरतात. यात मनुष्यबळाचा खर्च कमी येतो, पण उत्पादनात फारशी वाढ होत नाही. शेतकऱ्यांनी टोकन पद्धतीनुसार सोयाबीन लागवड केली तर त्यांच्या उत्पादनात वाढ झालेली आहे. टोकन पद्धतीमुळे 20 किलोच्या बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या 22 क्विंटलचा उतारा मिळाल्याचे उदाहरण समोर आलेले आहे. टोकन पद्धत म्हणजे ज्याप्रमाणे हळदीची किंवा ऊसाची सरी काढून लागवड केली जाते तीच पद्धत सोयाबीनसाठी राबवायची आहे. यामध्ये 3.5 फूट सरी काढून रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बेट तयार केले जाते. सरीच्या दोन्ही बाजूस 9 इंचाच्या अंतरावर सोयाबीनची लागवड केल्यास याचा फायदा होणार असल्याचे मत कृषी अधिकारी बिपिन राठोड यांनी व्यक्त केले आहे. सोयाबीन उत्पादन वाढीच्या याच्यामध्ये एक नवीन तांत्रिक पद्धत किंवा काही शेतकऱ्यांनी अवलंबलेली जी पद्धत आपण जे म्हणतो टोकन पद्धतीने, आता काही खामगाव तालुक्यामध्ये काही शेतकरी आहेत ज्यांचं हेक्टरी उत्पन्न 32 क्विंटल किंवा 34 क्विंटलच्या वर त्याच्यामध्ये उत्पन्न आलेलं आहे. ते काही त्याच्यामध्ये काही त्यांनी जी प्रॅक्टिस फॉलो केलेली आहे त्याच्यामध्ये आहे टोकन पद्धती. ज्याच्यामध्ये आता नुकतंच जे ARS बुलढाणा यांच्यामार्फत एक काही थोडं जे संशोधन झालेलं आहे त्याच्यामध्ये जर टोकन पद्धतीनं आपण सोयाबीन लागवड केली म्हणजे 2x1 सोयाबीनची लागवड केली तर त्याच्यामध्ये हेक्टरी तुमची प्लांट पॉप्युलेशन जे मेंटेन होते त्याच्यामध्ये जवळपास 55,000 झाडापर्यंत तुमची त्या सोयाबीनची झाडं मेंटेन जर झाली तर त्याच्यामध्ये एका झाडाला जवळपास 200 ते 300 किंवा जास्त जर शेंगा लागल्या, कारण की प्लांट पॉप्युलेशन तुमचं टोकन पद्धतीनं जेवढं करतो त्याच्यामध्ये प्लांट पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे झाड हे व्यवस्थितरित्या वाढ होते. त्याच्यानंतर हवा सूर्यप्रकाश यांचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात मिळाल्यामुळे त्या झाडामुळेची व्यवस्थित वाढ होऊन किंवा व्यवस्थित खतं वगैरे आपण त्याला देऊन त्या झाडाची व्यवस्थित जर वाढ झाली तर एका झाडाला जवळपास 250 ते 300 वर शेंगा लागायला काहीच हरकत नाही. टोकन पद्धतीमध्ये आपण ही प्रॅक्टिस जर फॉलो केली तर त्याच्यामध्ये प्लांट पॉप्युलेशन मेंटेन राहते आणि त्याच्यामध्ये एका झाडापासून जे उत्पन्न निघते त्याच्यानुसार आपण जवळपास 32 ते 33 क्विंटलपर्यंत सोयाबीन आपण त्याच्यामध्ये त्या हेक्टरच्या याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये शेतकरी बद्दल घेऊ शकतात. असे काही आपले शेतकरी आहेत खामगाव तालुक्यामधले किंवा जिल्ह्यामधले की ज्यांनी ही प्रॅक्टिस फॉलो करून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढायचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये फायदा असा आहे की त्याच्यामध्ये एक बियाणं तुमचं सरासरी कमी लागणार आहे, म्हणजे जिथं आपण 22-23 किलो बियाणं वापरतो त्याच्यामध्ये तुमचं 8 ते 10 किलोच बियाणं तुमचं त्याच्यामध्ये लागणार आहे. त्याच्यामध्ये बियाण्याचा खर्च हा तुमचा त्याच्यामध्ये 100% वाचला. 100% म्हटल्यापेक्षा त्याच्यामध्ये बियाणं कमी लागलं त्याच्यामुळे तो बियाण्याचा खर्च अतिरिक्त खर्च तुमचा वाचणार आहे. खताचं नियोजन आणि पाण्याचं नियोजन तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवस्थित करता येईल, ठिबकद्वारे किंवा तुम्हाला स्प्रिंकलरद्वारे त्याच्यामध्ये इरिगेशन देता येईल. हे एक चांगली गोष्ट आहे. आणि झाडाची प्लांट पॉप्युलेशन मेंटेन राहिल्यामुळे किंवा मग झाड हे मोकळ्या वातावरणामध्ये वाढल्यामुळे झाडाची वाढ ही व्यवस्थितरित्या होते आणि त्याच्यामध्ये झाडाच्या शेंगा भरणी असेल किंवा त्याच्यानंतर परिपक्वता जी आहे ती त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात होते. त्याच्यामुळे उत्पादन वाढ हे 100% त्याच्यामध्ये टोकन पद्धतीने आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी टोकन पद्धतीने लागवड करावी. आत्ताही आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये शेतकरी हे टोकन पद्धतीचा अवलंब करत आहे, तशीच पद्धतीने शास्त्र पद्धतीने तांत्रिक पद्धतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याची लागवड करावी. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.